सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सी के मराठी मागील 6 महिन्यापासून एसटी कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढा देत होता, पण आता शकुनी काकांनी याचाच फायदा उचलून 2000 कोटीची बँक व त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आखला आहे, असं वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे। सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, सांगली। निवडणूक घोषित केलेली आहे आणि जो थकबाकीदार आहे त्यांना या निवडणुकीमध्ये मतदान करता येणार नाही असा फतवा काढलाय। साहजिकच गेल्या 6 महिन्यापासून हक्कासाठी जो कर्मचारी बिनपगारी रस्त्यावरती उतरला तोच थकबाकीदार आहे, म्हणजे त्यांना मतदानाचा हक्क राहणार नाही। 1995 इंटकला हाताशी पकडून शरद पवारांनी स्वतःच्याच एकमेव संघटनेला मान्यता प्राप्त करून दिली आणि सभासद फीच्या नावाखाली हजारो कर्मचाऱ्यांच्याकडून कोट्यावधी रुपये वसूल केले। याच्या व्यतिरिक्त दर वर्षी अधिवेशनासाठी 500 रुपये प्रत्येकी आणि वाढदिवसाच्या निमित्तानं मनसोक्त रक्कम गोळा करून वेगवेगळ्या मार्गाने जवळपास 100 कोटी रुपये यांनी गिळंकृत केलेले आहेत। त्यातून वर्षाआड आपल्या जवळचे जे बगलवच्चे आहेत त्यांना 20-20 लाखाच्या आलिशान गाडी खरेदी करून दिलेले आहेत। पण ज्यावेळी महाराष्ट्रातला एसटी कर्मचारी स्वतःच्या परिवारासोबत उपाशी पोटी रस्त्यावरती उघड्यावरती लढाई लढत होता, त्यावेळेस या संघटनेचे सर्वे सर्वा यांनी माणुसकी खातर देखील आपल्या सिल्वर वोक वरून एक वेळचं जेवण सोडा, परंतु त्यांना चहा पाणी सुद्धा पाठवून दिलं नाही। जरा तरी यांच्यामध्ये माणुसकी असती तर यांनी महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्या 135 विधवा भगिनींना आर्थिक मदत केली असती। अशा मुघलाई प्रवृत्तीला आम्ही थडा शिकवणार आहोत आणि कायदेशीर मार्गाने यांचा डाव उधळणार आहोत। जय मल्हार, जय महाराष्ट्र।